स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे सानन. हाय, आत्ताच खडू आलं त्यामुळे थकला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ड्रायव्हर दाखवला मी, बघा किती छान ऑर्गनाईज केलं आहे त्यामध्ये. आणि पसारा माझा बराचसा जो होता मेकअपचं जे काही असेल ते मेकअप तर जास्त नाही आहे सामान, पण छोट्या मोठ्या औषधी राहतात, मुलांचे काही डॉक्युमेंट असतात छोटे छोटे ते याच्यामध्ये भरपूर बसले आणि स्पेस भरपूर आहे ते बसलं याच्यामध्ये, त्यामुळे आता छान वाटतं. आणि घरही बघा व्यवस्थित मस्त क्लीन झालेलं आहे. तर आज तुमच्याशी मी एक रेसिपी शेअर करणार आहे. जसं काल तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं होतं उपमा आहे, तो उपमा म्हणजे सकाळी कोणी नाश्ता केला नव्हता, टिफिन केला होता, पण आम्ही सगळे जेवलो तर आम्हाला नाश्ता तसाच राहिला. आता एवढा मोठा उपमाचं करायचं काय, तर म्हणून त्याचे आम्ही कटलेट केले. आता राहिलेल्या उपमाचे कटलेट कसे करतात ते तुम्हाला मी दाखवते. आणि एवढे भारी लागत होते ना, चव म्हणाल तर अतिउत्तम, आणि पचायला सुद्धा जास्त भारी नसतात, त्यामुळं चवीला सॉस सोबत एवढं भारी लागतात ना, खूप मस्त. आता ते कसे केले तर ते रेसिपी तुम्ही बघा आणि कशी घरी ट्राय करून बघा. जर उरलेले पोहे किंवा उपमा जे आपण एक्स्ट्रा कधी कधी राहून जातं, यदा कदाचित थोडंसं राहून जातं, त्याचा तुम्ही उपयोग करू शकता चांगल्या पद्धतीनं, आणि जरा वेगळी चव पण येते आणि खूप भारी लागते. तर चला जास्त तुमच्याशी न बोलता पहिले तुम्हाला दाखवते मी कटलेट आज आम्ही केलेले. तर आता हा उपम्यामध्ये काय काय टाकलं ते थोडं स्किप झालं. उपम्यामध्ये टाकलं आहे 4 छोटे चम्मच बेसन, आणि जे पोहे असतात ना आपले ते पोहे भिजून थोडेसे ते पण याच्यामध्ये टाकू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर टाकलं त्याच्यात तिखट. उपम्यामध्ये सगळंच होतं पहिले, जसं आपण नेहमी उपमा करतो त्याच्यात सगळं असल्यामुळे जास्त नाही टाकलं, तिखट टाकलं याच्यामध्ये. तिखट 2 चम्मच टाकलं आहे. कांदे टाकू शकता, तर पोरांनी कांदे नको म्हटलं म्हणून नाही. कढीपत्ता, कांदे, त्याच्यानंतर बेसन, पोहे आणि मीठ हे सगळं मिक्स केलं. आणि थोडेसे जाळ करायचे, एकदम पतले नाही करायचे, नाही तर फुटल्यासारखे होतात ते. मग तर थोडे तुम्ही बघितलं असेल मधामध्ये थोडेसे जाड आहे आणि साईडनी पतले आहे. तर असे जसे आपण साबुदाण्याचे वडे कसे करतो तशा साईजनं बनवायचे आपल्याला हे वडे. आणि इतके भारी लागतात ना, क्रिस्पी होतात, हळू याच्यावर करायचं, नाहीतर वरून लाल होतात, आतमधून कच्चेच राहतात. त्यामुळं गॅस जो आहे तो कमी ठेवायचा, जास्त हे नाही करायचा. तर गहोरी करून राहिली इथं, आणि भेंडीची भाजी पण करायची होती, कारण का आज आहे आमच्या इथं बिर्याणीचा बेत, त्यामुळं मग मी तर खात नाही तुम्हाला माहीत आहे, त्याच्याने मग कटलेटच करून घे नाश्त्याला म्हणून. 5-6 वाजता मुलांना लागते भूक खेळून आल्यानंतर, तर त्याच्यासाठी मग संध्याकाळचं कटलेटचं चालू होतं. याच्यामध्ये टाकली आहे तीळ पण टाकली आहे. जेवढे तुम्ही तीळ किंवा आपलं त्याच्यामध्ये ओवा आहे हे सगळं टाकून घ्या. तिखट जसं आपण साबुदाण्याच्या वड्याला जे मटेरियल टाकतो, आलू पण टाकू शकता याच्यामध्ये. तर ते वडे इतके सुंदर होतात, जे जे तुम्हाला टाकायचं आहे ते टाकू शकता याच्यामध्ये. त्या वड्याची चव इतकी भारी लागते ना, खूप मस्त. आणि उपमा ऑलरेडी थोडंसं मीठ कमी होतं, तर त्यामुळं मग आम्ही जेव्हा उपम्याचं जे बॅटर आहे ते भिजवलं त्याच्यात थोडंसं मीठ एक्स्ट्रा टाकलं होतं. तुम्ही स्वादानुसार टाका तुम्हाला जसं पाहिजे तसं. तर आपले हे कटलेट बघा किती छान तयार झाले आणि इतकं चविष्ट होते ना, तुम्हाला काय सांगू, खातच राहा वाटत होते आणि क्रिस्पी लागत होते. आणि कबीर इथं म्हणत होता त्यांनी सकाळी उपमा त्याला नाही आवडला, त्यामुळे त्यांनी मग संध्याकाळी जेव्हा कटलेट केले तेव्हा तो सगळे कटलेट सगळ्यात जास्त त्यांनीच खाल्ले. त्याची मजा चालू होती देत नाही म्हणून तुला, पण सगळ्यात जास्त कटलेट्स त्यांनीच खाल्ले. तर चला आता इथे आपले कटलेट मस्त होत आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा असे कटलेट. आणि दोघा बहीण भावाची इथे चालू आहे मस्ती, अशीच मस्ती अशी मजा कशी चालू आहे. आणि कबीरसुद्धा बघा काढून बघत आहे कशी जमत आहे. भेटी तो तसा गॅसजवळ जायला, पण आज डेअरिंग केलं कारण का त्याला गरम गरम खायचं होतं म्हणून. तर आपले कटलेट कसे दिसतात तुम्हाला फायनल लुक दाखवते आता. बघा आपले इकडे झाले मस्त उपमा कटलेट, इकडे चालू आहे भेंडीच्या भाजीची तयारी. संध्याकाळचं स्वयंपाक असं कोणी करते काय, पण आता काय करावं वाया गेल्यापेक्षा. आणि मस्त चविष्ट झाले. आणि कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगाल, कारण का कसं आहे रेसिपी आपण ज्यांचा मी मागे पण एक रेसिपी शेअर केली होती, जी रात्रीच्या पोळ्या उरतात त्याचीसुद्धा खूप छान भाजी होते, त्याचे तुम्ही कटलेट इतके छान करू शकता, ते पण तुम्हाला एखाद्या वेळेस पुन्हा शेअर करेल. खूप आधी केली होती मी ती रेसिपी शेअर. आणि ही आजची रेसिपी तर तुम्ही
तसे जर उपमा उरला नसेल आणि रवा टाकून सुद्धा तुम्ही करू शकता. थोडं त्याच्यामध्ये जे उपम्याला साहित्य लागते ते साहित्य जर तुम्ही त्याच्यामध्ये टाकलं तरी ते सुंदर कटलेट तयार होतात. आणि पोहे जे असतात कच्चे त्याने खूप क्रिस्पीपणा येतो, खूप भारी लागतं. तर नक्की हे मिक्स कंटेंट तुम्ही जे आहे खाण्यामध्ये ट्राय करून बघाल, खूप आवडेल तुम्हाला. तर आजची रेसिपी आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि हाताचं म्हणाल तर बिलकुल हात माझा आता ठीकठाक आहे, थोडा मुवमेंट केली हाताला तर त्रास होतो पण करावी लागते नाहीतर मग हात अकडून जाणार. आता मी असं जरी केला तर त्रास होतो मला, पण घरातली थोडी तर कामे करावीच लागतात. बसून बसून हाताला बसून खायची जर सवय लागली तर मोठे प्रॉब्लेम होणार पुढे मग. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मला सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय भीम जय शिवराय आणि बाय बाय.